दादा दादा गृहप्रवेशाचा विधी करायचा चल ताई रजनी दोघांनी औक्षण करून दे हो आबा थांब रजनी रोज अगं काय करायलीस दोघांनी आत तरी येऊ दे आबा आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकलं पण आता मी सहन करणार नाही आता बस या मुलीला मी माझ्या घरचा उंबरठा ओलांडू देणार नाही माझ्या मुलाची बायको आणि माझी सून म्हणून मी हिला कधी ऍक्सेप्ट करणार नाही सरोज ऐकून तर घे ऐकून घ्यायचं हा काय ऐकून घ्यायचं आणि कशासाठी ऐकून घ्यायचं अहो आज माझी फसवणूक झालीये त्या खोटाड्या मुलीने माझ्या मुलाला फसवून त्याच्या बरोबर लग्न केलंय आजपर्यंत अनेकदा आपल्या घरात घुसायचा प्रयत्न केला पण आता नाही आज सगळ्यात मोठा कहर म्हणजे माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंय या मुलीने आणि हे सगळं माहिती असून मी तिला घरात घ्यायचंय आबा आवळीची लायकी नाहीये माझी सून म्हणून घेण्याची नवरी लग्न करून जेव्हा सासरी जाते तेव्हा सगळेच किती आनंदात असतात आणि पहिलं पाऊल टाकताना तर तिच्या मनात भविष्याचं स्वप्न असत पण आज या इथे मला माझं भविष्यच दिसत नाहीये मी जेव्हा जेव्हा ह्या घरात आले तेव्हा तेव्हा माझा फक्त अपमानच झालाय आई अंबाबाई हे सगळं तू का घडवून आणलंस ग तू याच घराशी माझी गाठ का बांधलीस काय ग कसला विचार करतेस आता या घरात कसं घुसता येईल याचा विचार करतेस ना मी असं होऊन देणार नाही अगं बाई आज सकाळी आम्ही एवढ्या आनंदात होतो की माझ्या मुलाचं ज्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलीला आज मी घरी घेऊन येणार होते लक्ष्मीच्या पावलांनी माझी सून घरी येणार होती ग आज माझ्या पदरात माझ्या मुलाचा आनंद होता पण नाही तुम्ही माझ्या पदरात टाकली ती फक्त फसवू आणि ती सुद्धा तुझ्यामुळे आणि तुझ्या घरच्यांमुळे तुम्ही लोकांनी आमची स्वप्न सगळी उद्ध्वस्त केली तुझी लायकी नाही ग माझ्या घरात यायची साध्या उंबरठ्यावर उभी राहायची पण लायकी नाहीये तुझी चालायला लागली तू